माझ सोलापूर न्यूज चॅनल। ट्रॅव्हल्सने ओमनी कारला समोरून ठोकरल्याने ओमनी कार चालकाचा जागीच मृत्यू झाला। शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बार्शी कुरुडवाडी रस्त्यावर हायवे स्टॉप पासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर हॉटेल साईप्रसाद जवळ हा अपघात झाला। विलास तुकाराम गुरमे असे यातील मेहताचे नाव आहे। त्यांचा मुलगा वैभव विलास गुरमे याने दिलेल्या फिर्यादीवरून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक किशोर वैजनाथ गताटे राहणार काटीजवळगा जिल्हा लातूर याच्यावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। वैभव हा बारामती येथे इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे, तर त्याच्या वडिलांचे भांड्याचे दुकान आहे। दिनांक 17 रोजी दुपारी 4 सुमारास वैभव विलास आणि आजोबा असे तिघे जण बारामती येथून ओमनी गाडी नंबर MH24AS3524 मध्ये लातूरला जाण्यासाठी निघाले होते। विलास हे गाडी चालवत होते। दिनांक 18 मार्च रोजी रात्री 12:30 सुमारास ते बार्शी हायवे स्टॉप जवळील साईप्रसाद हॉटेल जवळ आले असताना समोरून धाराशिव ते पुण्याकडे जाणाऱ्या शबनम एक्सप्रेस ट्रॅव्हल्स MH14GD7400 च्या चालकाने भरधाव वेगात अचानक उजव्या हाताला वळण घेऊन ओमिनी कारला जोराची धडक दिली। ओमिनीला दिलेल्या धडकेमुळे समोरचा भाग चेमटून त्यात विलास तुकाराम गुरमे याचा मृत्यू झाला। वैभव व त्याच्या आजोबास यात किरकोळ दुखापत झाली आहे। अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक संबंधितांना उपचारास घेऊन न जाता पळून गेला। भरधाव वेगात वाहन चालवून ओमिनी कारला धडक देऊन विलास गुरमे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल झाला आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।